बातमी आहे सांगलीमधून। सांगलीमध्ये पालिकेची शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलेला आहे, यामुळे माजी विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये मात्र संघर्ष वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। सांगलीमध्ये 100 वर्ष जुनी असलेली शाळा बचावासाठी माजी विद्यार्थी पुढे आलेले आहेत। महापालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सदरशा धोकादायक असल्याचं दिसलं। शाळेचे माजी विद्यार्थिनी आहे, 1992 ची माझी बॅच आहे। ही शाळा आता समजलं की बंद पडणार आहे म्हणून आम्ही शाळेसाठी प्रयत्न करत आहोत की ही शाळा चालू राहावी आणि 28 नोव्हेंबरपासून ही शाळा पूर्ववत सुरू व्हावी ही माझी इच्छा आहे। प्रभाग क्रमांक 14 मधील 2 नंबर शाळा ही जी आत्ता काही कारणास्तव इथून 14 शाळा नंबर 4 मध्ये स्थलांतरित झाली होती, तरी इथं आज सर्व माजी विद्यार्थी ह्यांची बैठक होऊन ह्या शाळेतील पटसंख्या ही आम्ही जास्तीत जास्त वाढवू आणि ही शाळा जिवंत ठेवू असा सर्वानुमते निर्णय झालेला आहे, तरी आम्ही शाळा ही टिकवू। तरी सोमवारपासून इथे पुन्हा ही शाळा सुरू होईल असं आज ठरवण्यात आलेलं आहे। मी त्यांना भेटलो असं लक्षात आलं की त्यांना त्यांची शाळा वाचवायच्या आणि मी माझ्या प्रभागात ज्या जुन्या 6 शाळा रिनोव्हेट केल्या त्या नवीन एक बांधल्या, ते त्यांनी आपल्याच माध्यमातनं प्रसारमाध्यमातनं बघतात आणि ते तुम्ही कोणत्या प्रकारे केलं काय केलं, तर मी तिथल्या नगरसेवक असतील बेलवरकर ताई आहे बावडेकर साहेब आहे यांच्याशी पण संपर्क साधला, येऊन शाळा बघितली, स्ट्रक्चरल ऑडिट केलं आणि शाळा धोकादायक आहे असा जो आपत्ती व्यवस्थापनानं जावई शोध लावला आहे म्हणलं तर हरकत नाही। शाळा एकदम चांगली आहे, अजून 100 वर्ष काही या शाळेला होत नाही।